अस्व माझे दिने हा दुरावा तरी कामनी चल चल सखी जाऊया मंगळा गौरीला एकच वर मागूया लाभो जीवन नवऱ्याला घरपतीचे माझा स्वर्ग असे मी भाग्यवती मज गर्व असे घरपतीचे माझा स्वर्ग असे मी भाग्यवती मज गर्व असे माहेराची ओढ का तरी लागे जीवाला माहेराची ओढ का परी लागे जीवाला आले तुझ्या संगती मी छाया तुझी स्व माझे दिले हा दुरावा तरी कामनी हा दुरावा तरी कामनी पोरग चांगलंच गुंतलाय गुंतू नये तितकं गुंतलाय माझ्या अगदी कधीच लक्षात आले ते पण तू वसुधामध्ये इतकी गुंतलीस हे माझ्या आधीच लक्षात आलं होत अफसोस प्रेम हा आमचा विषयच नाही ना अहो तुमच्याशिवाय प्रेम हा विषय इतर कुणाचा घरात पक्का आहे का आय डोंट नो पण आता मला या पोरीला एकदा भेटायला हवं आपल्या रामाचा श्रीराम करण्याची ताकद या पोरीमध्ये नक्की आहे तुम्हालाही असंच वाटतंय ना वाटत माझी खात्री आहे आतापर्यंत मला वाटत होत की या घराचं छप्पर एखाद्या वावटळीत उडेल ते पहाटेच्या झुळकीनं उडेल प्लीज हा तुम्ही असं हे छप्पर वगैरे उडण्याचं अशुभ काही बोलू नका छप्पर उडलं तर सावरता येतं रमा पण पाया तो ढासळला तर नाही सावरता येत वसुधा कुठे तिचा क्लास चालू ठेव मी देते साखर नको का नको का तुझ्या वागण्याचा गोडवा चहा मध्ये उतरला असेल दूध तरी चालेल ना या मूळ मध्ये तुझ्या आजचं साधं गरम पाणी सुद्धा चालेल का आज काही खास विशेष मूळ माझा मी काय रोमॅन्टिक बोलते आपण एकमेकांना कधी चांगला ओळखत नाही तुम्ही कधी कधी ओळख देत नाही त्याचं काय प्रेमकलाचा मूळ दिसतोय गमावले ते दिवस गेले का गमावले गेले नाही गमावलेच आठवतो एखादा प्रेमकलहाचा दिवस बघ घर जावायच्या आयुष्यामध्ये असला दिवस नसतो बरं का हा भांडणाचा विषय आहे आज माझा भांडणाचा अजिबात मूड नाही असाच मूड नेहमी ठेवा तू ठेव दिलास तर तुम्ही असे टोमणे दिले तर बरा ठेवते वा प्रेमकलाचा आत्तर नाही तरी सेन फवारल्यासारखं वाटलं सुगंधाचं रहस्य काय अरे काय तरी पण खास काही विशेष दोन आहे एक म्हणजे माधव हल्ली घरात आणि कोर्टात शांत असतो आणि दुसरं म्हणजे रामला तू वसुधाचा अभ्यास घ्यायला सांगितलंस मला सहज हे मला तुमच्याचमुळे सुचलं पण तरी एक सूचना आहे कायदे करणाऱ्यांनी त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही हे आदनमधनं पाहायला हवं तेवढं तरी काम तुम्ही करा की आता मी कोणाची नावं सांगितली तर मग ते चहाडी केल्यासारखं होईल ना झालं म्हणजे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला चहाडखोर म्हणावं लागेल तू ना खरं तर वकील व्हायला हवंतस बंगल्यावर चार मजले तरी चढले असते करायचेत काय मजले चढवून काय इथे देशाची लोकसंख्या शून्य शून्यानी वाढते आपल्या घरात पाच नंतर पूर्ण विराम तुम्ही तरी समजावून सांगा की रामला ते बागुलसाहेब दर वेळेला लग्नाचं विचारत असतात आता तरी निदान या घरात नातवंड खेळायला हवीत तुम्हाला नाही असं वाटत वाटून काय उपयोग आहे आणि रागावणार नसलीस तर एक सांगू रागावणार असले ना तरी सुद्धा सांगा जे मनात येईल ना ते सगळं सांगून टाका अलीकडे खूप एकटं एकटं वाटायला लागले असं वाटत जवळची माणसंच कुणी नाहीत मला बघ रामशी तूच एकदा बोल त्याला समजवण्यापेक्षा त्याची विचारपूस करतेस असं बोल
नहीं चीड त्याच्यावर पण आई सारखं चीड दटाव त्याला पण आई सारखं दटाव अगं सक्ती सुद्धा प्रेमानी केली ना तर ती सुसह्य वाटते माणसं तोडणं सोपं असतं जोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात इथं करून तर पहा प्रयत्न करते ऑल द बेस्ट मला याच्यातलं नखा एवढं तरी कळतं का मला खाली वागता येत नाही म्हणून मी तुला सांगत होते आणि हा तुझा असा किसाडपणा मग एवढं वजन कोणी वाढवायला सांगितलं मी माझ्या आईचं खातीये तुझ्या आईचं नाही म्हणून का आपण इथे वजन वाढवायला आलोय का आपल्या खंगलेल्या बँक अकाउंट मध्ये विटॅमिन एम वाढवायला आलोय विटॅमिन एम विटॅमिन एम मनी हा आता तेच ध्यानी मनी असू द्या आणि नुसतं बसून खायचं विसरा हातपाय हलवून काही गिळता येतं का बघा नाहीतर काही दिवसांनी 10 लोक 20 हातांनी गळे धरायला येतील आपले आपले म्हणजे काय पार्टनर म्हणून तू पण सह्या केलेले आहे तरी मी तुला आधीच सांगत होते तरी तुम्हाला आधी काहीच सांगितलं नाहीयेस का मी तुला सांगितलं नव्हतं की आपण नाटक प्रोड्यूस करूया म्हणून सांगितलं होतंस ना पण मी जेव्हा पिक्चरचा विषय काढला तेव्हा खूप खुश झाली होतीस तू नाचायला लागली होतीस केवढ्या जोरात गालगुच्च घेतलेस तू हे बघ अजून गाल लागलाय माझा आता सगळं माझ्यावरच ढकल असं नाही का आपण दोघांनी मिळून उचलूया ना माहितीये माहितीये तू काय उचलणार असते हे असं नाही बोलायचं इथे आल्यापासून जो काही खर्च झाला त्याच्यातला तुझा वाटा किती आणि माझा वाटा किती हे बघ ना मग तू नवराच माझा ती जबाबदारी नाही का तुझी हो ना चला तू काय म्हणे उरलो नखा पुरते पायठेवर ठेवा एकदा कुठे पायाला हात लावायला लागतोय तर एवढं बोलून दाखवतो हे असं काय ग इथे आल्यापासून सारखा पायधरणी करतोय मी तुझी एक माईकडे एकदा विषय काढ ना हे बघ माईकडे एखादा विषय एकदाच काढला जातो आणि तिने दिलेला डिसिजन फायनल असतो कळलं तुला हे बघ मी तिची मुलगी आहे मी काय ठरवेन ते ठेवणार कळलं तुला तुला आउट नाही पाणी आणि तू मला जबरदस्ती केलीस ना तर अडलंय माझं थिएटर लक्षात ठेव बरं 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 चिडू नका मी एक पातळसा थर द्यायचा प्रयत्न करतो नको मी वसुधाला सांगते अगं पण तू काल कुठपर्यंत आलो होतो आपण Intimacy is expressing feelings of warmth, tenderness and towards closeness towards others. Correct. आता या वाक्याचा अर्थ काय इंटिमसी म्हणजे काय वसुधा जायचंय तुला जा 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 मी तुला मुळीच अडवणार नाही जा नक्की ते बघ जाऊ नको म्हणालीस तर जाणार नाहीयेस काय मग अडवण्यात काय मतलब आहे जाऊ नको अभ्यास महत्त्वाचा वाटत असेल तर नको जाऊस ए वसुधा ताई रागवलं तर नाही रागवणार आणि एक लक्षात ठेव तू जर इथनं गेलीस तर मी पुन्हा इथे येणार नाही गुड हा आता हे जे आपण वाचलं त्या वाक्याचा अर्थ तुला कळला का हो डिक्शनरीत पाहिला मी तो अर्थ तू पुन्हा डिक्शनरीत बघितलंस मला काय माहिती होतं आज तुम्ही शिकवायला येणार आहात ते नाक मुठीत धरून आले एकदाही सॉरी म्हणावं असं वाटलं नाही तुला खूपदा वाटलं पण वाटलं की सॉरी शब्द ऐकून तुम्ही चिडाल अगं मी तुझ्या भल्यासाठीच चिडतो ना मग वसुधा मी ठरवलंय ए वसुधा 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 तुला एकदाही माझी हाक ऐकायला आली नाही सोनिया ती अभ्यास करते मग तुला सुद्धा हाक ऐकायला आली नाही मी तिचा अभ्यास घेतो
ठीक आहे मी आले ना आता वसुरे चल 5 मिनिटं काम आहे उठ सोनिया ती अभ्यास करते म्हणून सांगितलं ना 5 मिनिटं माझं काम केलं नाही काही ती नापास होत नाहीये तू चल पटकन मला नेल पॉलिश लावून दे मला जरा बाहेर जायचं आहे आणि मला वाकवत पण नाहीये चल 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 सोनिया मी काय म्हटलं कळलं मला ती अभ्यास करते कळलं मला 5 मिनिटं थांब ओके नीट लावा नीट लाव राम तू काय म्हणे उद्यापासून वसुधाला शिकवायला जाणार नाहीस नाही जाणार हो पण माई मान्य मला मी माईला घाबरतो अरे पण मी म्हणून काय कुणाचंही ऐकून घ्यायचं इतका नामर्द आहे का मी ती सोनी वसुधाला सांगते माझ्या पायाच्या नखांना नेल पॉलिश लाव म्हणून समज हाताच्या नखांना नेल पॉलिश लावायला सांगितलं असत तर तुझं काय ऑब्जेक्शन नव्हतं तू असले पोरकट विनोद करणार असशील ना तर मला तुझ्या सल्ल्याची किंवा सहानुभूतीची गरज नाहीये माझे प्रश्न मी सोडवू शकतो तुला कुणाच्याही सल्ल्याची किंवा सहानुभूतीची गरज नाही ही एक महाभयंकर आणि खळबळजनक बातमी आहे व्हॉट डू यू मीन काय म्हणायचं तुला माझा विचार मी करू शकत नाही का तू ठरव की ऑफिसमध्ये सुद्धा माझी मोस्ट एफिशियंट इंजिनियर म्हणून नेमणूक झालेली आहे कर 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 स्वतःलाच कन्व्हिन्स कर ठीक आहे यापुढे मी तुझा सल्ला मागण्यासाठी इथं परत येणार नाही सुटलो बरं होईल माझा त्रास वाचला माझा चुकला का अजिबात नाही अहो प्रेमाला दुसऱ्या कोणाच्या सल्ल्याची गरजच नसते प्रेमाला कुठल्या नशेचीही गरज नसते आजपासून दारू ओठानीच काय पण बोटानेही शिवणार नाही वचन अहो प्रेमाला वचनाची सुद्धा गरज नसते येस आय रिमेंबर लव इज नथिंग बट लव नो प्रॉमिसेस अँड नो एक्सक्यूजेस हा पण उद्या तुझ्या भावी जाऊ बहिणा मात्र मला तातडीने भेटायला जायला हवं वसुधाला येस तुझ्या मनातलं नाही बोललो बोललात पण आता स्वतःशी सुद्धा बोलू नका रमा मला वाटतं रामला माझ्या सल्ल्याची नसली ना तरी मदतीची नक्की गरज आहे या रामच्या तोंडून प्रेम हा शब्द बाहेर पडायच्या आधी वसुधा दुसऱ्या कोणा भूपाळ भटीची चूल सुद्धा फुंकायला लागली असेल हे बघा तुम्हाला जी काय मदत करायची आहे ना ती नंतर अहो मदत त्यालाच करावी जो प्रयत्न करतो हा रामभाऊजी सध्याला कोणाच्या विरोधात नाहीत पण ते वसुधाच्या बाजूने किती उभे राहतात ते आधी बघा प्रेम करायला सुद्धा फार हिम्मत लागते नाही तेव्हा आता रामभाऊजी काय करतात हे आपण आधी बघूया माई अप्पा मला तुमच्याशी थोडस बोलायचं आहे मी आजपासून हिची शिकवणी बंद करतोय का अप्पा तुम्ही कॉलेजमध्ये लेक्चरर होतात ना हो मला सांगा तुम्ही एका खोलीत बसलात आणि तुमचे विद्यार्थी दुसऱ्या खोलीत आणि तुम्ही शिकवताय असं कधी झालंय अप्पा हसताय का मी सिरियसली बोलतोय अरे पण वसुधा मी तुला सांगितलं होतं संध्याकाळी 6 ते 8 या वेळात माई तू हिला सांगितलंस इतरांना सांगितलंस का ते आपला वॉचमन सुद्धा हिच्या अभ्यासाच्या वेळामध्ये हिच्याकडे चहा करून मागतो आणि ही लगेच जाऊन देते त्याला
वसुधा खरं आहे? ती काय बोलणार माई, मला विचार ना। तू सुद्धा हिच्या अभ्यासाच्या वेळात पाय चेपून घेतेस माई। म्हणजे माईंनी मला नाही सांगितलं, मलाच पाय चेपायला आवडतात। खरंच नाही सांगितलं मी कोणाला हे, माई मला आईसारख्याच आहेत। अगं आईसारखी काय, ती तुझी आईच आहे असं समज। हे असं का म्हणाले? बघ माई तुझ्याकडनं पाय चेपून घेते यात काही गैर नाहीये, पण कोणी तुला आपल्या पायाच्या नखांना नेल पॉलिश लावायला सांगितलं तर? कोणी सोनी ना ग? नाही मला ताईने नाही सांगितलं। तू तिच्या पायाला नेल पॉलिश लावलंस? नाही। लावलंस का? म्हणजे हो लावलं। हे बघ हुशार माणसं लाचार झालेली मला अजिबात खपणार नाही। माई सारखी हुशार माणसं सुद्धा पराभव स्वीकारत नाहीत। वसुधाबद्दल घरातल्या लोकांचं काही गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय। एक लक्षात ठेवायचं, ती तुमची पगारी नोकर नाही। सुरेंदरजी आज रात्रीपासून तुमचा थर्मास मधला चहा तुमचा तुम्ही घरनं घेऊन यायचा। वसुधाला पुन्हा हे काम सांगायचं नाही। आणि सगळ्यांसाठी कुणालाही जर तिला काही कामं सांगायची असतील तर मला विचारूनच सांगायची। संध्याकाळी 6 ते 8 मध्ये ना, दिवसातल्या 24 तासात कधीही। एक लक्षात ठेवा, वसुधा तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी इथं आलीये, तुमच्यासाठी मोलकरीण म्हणून राबण्यासाठी नाही। ती मला माझ्या मुलीसारखी आहे आणि सगळ्यांनी तिचा आदर माझ्या मुलीसारखाच केला पाहिजे। जर याच्यात काही कुचराई झाली, चूक झाली, तर ती खपवून घेतली जाणार नाही। आणि घरातल्या प्रत्येकाला वेगवेगळं सांगायची गरज नाही। चला निघाता इथून। तू थांब ग सोनी। तुझ्यासाठी त्या निमित्ताने मी इतरांना सांगितले। मी काय एकटी तिला कामं सांगते का? नाही ना, तुम्ही दोघंही सांगता। तुला वसुधाने सांगितलं? तुला वाटतं ती कोणाविरुद्ध तक्रार करेल? तुला राम मी सांगितलं असणार। हे बघ, नावं घ्यायची असतील ना तर आणखी खूप घेता येतील। आरोप जर खरा असेल तर तक्रार कुणी नोंदवली, का नोंदवली याची उठाठेव आरोपीनं करायची नसते। हे तू काय बोलतेस? तू शिक्षा करणारच का मला आता? खरं तर करणारच होते, आई म्हणून पक्षपात करते। हे बघ, तू माझी मुलगी आहेस, असा शिष्टाचार आणि सभ्यता तुला सोडून चालणार नाही। कमाल आहे माई, कमाल तू करतेस सोनी। खरं सांग, तू वसुधाला पाया ना? हे तुला नक्की रामनी सांगितलं असणार। त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही? मी पाय धरू का तिचे आता? धर म्हणाली तर धरणारस? धरेल ना, जर तुला बरं वाटत असेल तर तेही करेल। ठीक आहे, पाय धर जा तिचे। माई सोनी, चूक लहान मोठी असू शकते पण ती कबूल करण्यात माणसाचं मोठेपण असतं। दुर्दैव तू तो मोठेपणा नाही दाखवलास। तो दाखवला असतास ना तर आई म्हणून मला तुझा जास्त अभिमान वाटला असता। एवढंच सांगते, तिन्ही मुलांच्या मध्ये मी तुझ्यावर जास्त प्रेम करते। आई रिक्वेस्ट, त्याबद्दल पश्चाताप करण्याची पाळी माझ्यावर येऊ देऊ नकोस। चल निघ इथून। सर्वस्व माझे दे।